नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत. आज नोटीस नंबर 8 सीईटी सेल 2023 महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील सीईटी सेल नीट यूजी 2023 जी प्रोसेस करणारी महाराष्ट्र राज्य लेवलची जी प्रक्रिया आहे त्या प्रोसेसला आपण सीईटी सेलचं म्हणतो. त्याचं नोटिफिकेशन नोटीस नंबर 8 आलेला आहे, त्या संदर्भात रिगार्डिंग इलिजिबिलिटी ऑफ कॅप 3 राऊंड फॉर MBBS अँड BDS, म्हणजे 3 नंबरचा जो राऊंड आहे, म्हणजे तिसरा जो राऊंड आहे आत्ता जो उद्यापासून चालू होणार आहे. आजची तारीख आहे ते 8 सप्टेंबर 2023. उद्यापासून MBBS BDSचा तिसरा राऊंड सुरू होत आहे. त्याचबरोबर BMSच्या ऑल इंडिया कोट्याच्या प्रायव्हेट कॉलेजमधील महाराष्ट्र राज्यामधील सर्व प्रायव्हेट कॉलेजमधील 15% 52,000 रजिस्टर म्हणजे 50,000 रुपये डिपॉझिट आणि 2,000 रुपये फीज करून घेण्याची सुद्धा चॉईस फिलिंगची डेट उद्यापासून आहे. त्याचबरोबर सीईटी सेलमार्फत 1,000 रजिस्ट्रेशन करून महाराष्ट्र राज्यामधील सर्व BMS गव्हर्नमेंट प्रायव्हेट BHMS गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि BUMSचे सुद्धा म्हणजे ग्रुप बीचं चॉईस फिलिंग उद्या सुरू आहे. परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो नोटीस नंबर 8 या गोष्टीवरती आहे. कॅप राऊंड 3 MBBS BDSसाठी तिसऱ्या राऊंडसाठी कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत किंवा नाहीत या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. द शेड्यूल फॉर MBBS BDS शेड्यूल फॉर कॅप राऊंड 3 इज डिक्लेअर्ड ॲज नोटीस नंबर 5 डेटेड 21/8/2023, म्हणजे 21/8/2023 जे काही नोटिफिकेशन 5 नोटीस निघालं होतं त्याच्या अधीन राहून ॲज पर इन्फॉर्मेशन ब्रोशर 11.4.4 म्हणजे 11.4.4 हा जो इन्फॉर्मेशन ब्रोशर सीईटी सेलनं पब्लिश केलेला आहे त्याच्यानुसार खालील विद्यार्थी इलिजिबल होणार नाहीत कॅप राऊंड 3 MBBS BDSच्या तिसऱ्या राऊंडसाठी हे खालील विद्यार्थी इलिजिबल होणार नाहीत. हे पहिलं मी सांगतो. कॅन्डिडेट हू हॅव जॉईंड सीट अप टू राऊंड 2 अँड फिल्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये जॉईन केले स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलाय तो विद्यार्थी आता तिसऱ्या राऊंडला इलिजिबल नाही. ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडमध्ये पण फॉर्म भरलाय म्हणजे कॉलेज जॉईन झाले म्हणजे कॉलेज ॲडमिशन घेतलेलं आहे आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेलं आहे ते तिसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल नाहीत. स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेले कुणीही विद्यार्थी तिसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल नाहीत. कॅन्डिडेट्स हू हॅव जॉईंड सीट इन राऊंड 1 अँड राऊंड 2 अँड ऑर अलॉटेड सीट इन राऊंड 3 ऑफ ऑल इंडिया कोटा सीट्स. ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे असे विद्यार्थी आणि ते जॉईन केलेले आहेत अलॉटेड अ सीट इन राऊंड नंबर 3, म्हणजे MCCच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये किंबहुना त्याचबरोबर गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्राबाहेरील एम्स जिपमरमध्ये ऑल इंडिया कोट्यात्या MCC थ्रू तिसरा जो राऊंड आता परवा रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये लिस्टमध्ये नाव आलेलं म्हणजे त्याला अलॉटमेंट झालं आहे ते जॉईन करा किंवा न करा ते सुद्धा विद्यार्थी तिसऱ्या राऊंडसाठी महाराष्ट्र राज्याच्या MBBS BDSच्या तिसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग करण्यासाठी इलिजिबल नाहीत. ऑल्सो ॲज पर इन्फॉर्मेशन ब्रोशर क्लॉज 7.1 म्हणजे 7.1 जो क्लॉज आहे इन्फॉर्मेशन ब्रोशरचा त्याच्यानुसार इफ द ॲडमिशन गेट्स कॅन्सल्ड ड्यू टू एनी रिझन अप टू राऊंड 2 दुसऱ्या राऊंडपर्यंत कोणत्याही कारणास्तव तुम्ही जर ॲडमिशन कॅन्सल केलेलं असेल in case the candidates gives wrong information at the time of resignation on the basis of which seat may be allotted and later cancelled by the
ऍडमिशन अथॉरिटीज, म्हणजे तुम्ही समजा अगोदर रॉंग इन्फॉर्मेशन चुकीची दिलेली असेल, तुमचे मार्क्स वगैरे बरोबर नसतील, कास्ट बरोबर नसेल आणि तुम्हाला सीट अलॉट झालेलं असेल आणि परत जर तुम्ही म्हणजे सीईटी सेलनं किंवा कॅन्सल केलेलं असेल, म्हणजे असे विद्यार्थी उदाहरणार्थ ST कॅटेगरी टाकलेली आहे आणि तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही रॉंग इन्फॉर्मेशन दिलेले आहे, किंबहुना तुमचे PCBचं क्लिअर नसेल आणि तुम्ही व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला कळलं आहे की तुम्ही इलिजिबल नाही आहे आणि तुम्ही चुकीचं इन्फॉर्मेशन देऊन इलिजिबल झालेलं आहात, त्यांना सीट अलॉट झालेलं असतं, परंतु ज्यावेळेस व्हेरिफिकेशन कॉलेज लेवलवरती करायला जातात त्यावेळेस तुमचं ऍडमिशन कॅन्सल होतं. अलॉटेड अँड लॅटर ऑन कॅन्सल्ड बाय द ऍडमिशन अथॉरिटीज, मग सीईटी सेल असेल किंवा MCC अथॉरिटी असू द्या, यांनी तुमचं ऍडमिशन कॅन्सल केलेलं असेल तर ॲट द टाईम ऑफ रिपोर्टिंग, म्हणजे रिपोर्टिंग म्हणजे जॉईन करायला कॉलेजवरती ऍडमिशन करताना तुम्ही जर समजा चुकीची इन्फॉर्मेशन दिली, आता समजा फिजिकली हँडिकॅप्ड विद्यार्थ्यांनी PWD सर्टिफिकेट तुमचं सिव्हिल हॉस्पिटलचं लावलेलं असेल तर तुम्हाला कॉलेज अलॉट होतं, परंतु तुम्हाला जर समजा हे ऑथोराइज्ड जे काही सेंटर्स आहेत भारत देशामधले त्या सेंटर्समधून जर तुमचं 23 सेंटर्स आहेत त्याच्यामधलं जर सेंटर्समधलं तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुमचं जे मिळालेलं सीट कॅन्सल होत असते, ते कॅन्सल झालेलं रिपोर्टिंगच्या वेळेस तुमचं व्हेरिफिकेशन होतं, व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही जर समजा तुम्ही ते क्लेम केलेली कॅटेगरी जर तुम्ही सिद्ध नाही करू शकला किंवा तुम्ही सगळं इन्फॉर्मेशन बरोबर दिलेलं नसेल आणि त्या रिपोर्टिंगच्या स्क्रुटनीमध्ये किंबहुना चॉईस फिलिंगमध्ये तुम्हाला जर समजा सॉरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही जर फेल झाला म्हणजे तुम्ही सिद्ध करण्यामध्ये तर मात्र ते कॅन्सल झालेलं असणारे विद्यार्थी प्रोड्यूस द रिक्वायर्ड डॉक्युमेंट ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. ॲडमिशनच्या वेळेस तुम्ही जे प्रोड्यूस केलेले डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही रॉंग केले म्हणजे तुम्हाला जर सिद्ध करू नाही शकला, विल हॅव टू रजिस्टर अगेन ॲज पर शेड्यूल ऑफ एबल टू पार्टिसिपेट इन राऊंड टू. ST कॅटेगरीने ST डॉक्युमेंट्स आहे म्हणून तुम्ही तिकडे प्रिपेअर केलेलं असतं आणि ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज अलॉट होतं आणि कॉलेजवरती जाता त्यावेळेस तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसते किंवा कोणतं पण PWD असेल किंवा जे काही PCBचं मार्कशीट असेल किंवा 12वीचं मार्कशीट असेल किंवा नीटचं स्कोअर कार्डच्या बाबतीत होत नाही कारण तो डाटा पुल ऑन केल्यानंतरच होतो. रॉंग इन्फॉर्मेशन दिल्यानंतर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होतं तर तुम्हाला सर्वांना मात्र तिसऱ्या राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन करावं लागत असतं हे लक्षात घ्या. त्यामुळे इलिजिबल कोण नाहीत हे तुम्ही पाहिलं, परंतु इलिजिबल कोण आहेत हे मी आपण पाहतो. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांनी फ्री एक्झिटमधून सोडून दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नाही तरीसुद्धा ते तिसऱ्या राऊंडमध्ये इलिजिबल आहेत. पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नव्हतं, दुसऱ्या बी कॉलेज राऊंडमध्ये आपल्याला पहिल्या दोन्ही राऊंडमध्ये आपल्याला कॉलेज मिळालेलं नाही, असे सर्व विद्यार्थी तिसऱ्या राऊंडमध्ये इलिजिबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं ते जॉईन केलं, नंतर दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरं कॉलेज मिळालं, ते सोडून परत दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन केलं, परत तरीसुद्धा त्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येते, फक्त स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही असला पाहिजे. फॉर्म भरला असेल तर तो त्या ठिकाणी बाद होऊन जातो. दुसरी गोष्ट, पहिल्या दोन राऊंडमध्ये रजिस्ट्रेशनच केलेलं नव्हतं, ते सुद्धा उद्याच्या तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन फ्रेश करून तुम्ही फ्रेश लिस्ट येते आणि त्याच्यामध्ये MBBS BDSसाठी चॉईस फिलिंग करता येऊ शकते. हे सर्व विद्यार्थी इलिजिबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आत्ताच्या दोन्ही राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे किंवा मिळालेलं नाही, असे सर्व विद्यार्थी आणि ते मिळालेलं असणारे कॉलेज जर जॉईन केलेलं असेल, कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घेतलेलं असणारे सर्व विद्यार्थी तिसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल चॉईस फिलिंगसाठी आहेत. पण जर एखादा विद्यार्थी दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर त्यानं जॉईन केलं नाही, म्हणजे ते MBBS असेल किंवा BDSचं असेल, म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेतलेलं नसेल, तर तुम्ही त्या प्रोसेसच्या बाहेर पडला, म्हणजे तुम्हाला राऊंड 3 चॉईस फिलिंग करता येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला फ्रेश रजिस्ट्रेशन 1000 रुपये भरून फक्त MBBS BDSसाठी आपल्याला उद्यापासून करता येऊ शकणार आहे. चॉईस फिलिंग पुढे आहे, पहिल्यांदा उद्यापासून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे, त्यामुळं MBBS BDSच्या तिसऱ्या राऊंडसाठी कोणकोण इलिजिबल आहे हे सर्व मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 8 संध्याकाळी 8 तारखेपर्यंत ज्यांनी रिझाईन केले असे विद्यार्थीसुद्धा इलिजिबल आहेत फ्रेश रजिस्ट्रेशन करून उद्याच्या याच्यामध्ये, किंबहुना तुम्हाला चॉईस फिलिंगसुद्धा डायरेक्ट येऊ शकते, ते आपण उद्या पाहूया. कॅपराऊंड 3 MBBS BDS ग्रुप ए CET सेलमार्फत 2023 नीट UG काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये कॅपराऊंड 3 इलिजिबल किंवा नॉट इलिजिबल विद्यार्थ्यांच्या संख्येत
संदर्भात नोटीस नंबर 8 सीईटी सेलनं प्रोड्यूस केलेली आज संध्याकाळी या नोटीसच्या संदर्भातली सर्व इतंभूत इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय. ते तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.